माझे नाव भटू सुभाषराव पवार, राहणार वरपाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। आज आपण आदरणीय श्री अमृतरावजी देशमुख यांच्यापासून, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव आदरणीय दिनेशजी देशमुख यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण 7-5-1 अशा प्रकारे पट्टा पद्धतीने कापसाची 2 जून 2021 या रोजी या कापसाची लागवड करण्यात आलेली आहे। आज दिनांक 28 सप्टेंबर 2021 या दिवशी आपण हा प्लॉट पाहतोय। कापसाची व्हरायटी राशी 2 असून तर चांगल्या प्रकारे ही व्हरायटी डेव्हलप झालेली आहे। तर साधारणतः बोंडांची आणि फुलपातीची जी काही संख्या आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला दिसतोय प्लॉट। आजपर्यंत 4 खताचे डोसेज झालेले आहेत, 4 फवारण्या झालेल्या आहेत आणि आज रोजी प्लॉट हा अतिशय समाधानकारक म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेने निश्चितच चांगल्या पद्धतीने दिसतोय। पुढे आसमानी सुलतानी कोणत्याही प्रकारचं संकट असू द्या तर तो त्याला चॅलेंज नाहीये, परंतु आज रोजी जे काही आपण प्लॉट पाहतोय खरोखर समाधानकारक अशा प्रकारचा हा प्लॉट आहे आणि निश्चितच चांगल्या प्रकारे उत्पादन येईल अशा प्रकारे आपण आशा करूया। तर आपण प्लॉट बघूया। बघा बोंडांची संख्या वगैरे चांगली आहे आणि आज रोजी प्लॉट अतिशय हिरवागार दिसतोय। बघा 5 पट्टा पूर्णतः मिळलेला आहे, पाहू शकता आपण। बाजूला 7 पट्टा आहे। तर खरोखर ही जी काही पद्धत आहे निश्चितच चांगली आहे आणि शेतकऱ्यांनी देखील यांच्यापासून अमृतरावजी देशमुख आणि दिनेश भाऊ देशमुख यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि आपलं उत्पन्न वाढवावं असं मी माझ्या वतीने सर्वांना विनंती करू इच्छितो। गाव तालुका। तर हा जो काही आपण प्लॉट पाहतोय पुन्हा मी तुम्हाला सांगतोय हा प्लॉट वरपाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील हा प्लॉट आहे आणि मी आणि माझा भाऊ मयूर रमेश पवार आम्ही 2 शेतकऱ्यांनी तर एकूण मी 12 तर एकूण मी 12 एकर आणि मयूरने 12 एकर अशा प्रकारे हे प्लॉट विकसित केलेले आहेत। हा जो काही कापूस आहे हा बागायती वाण आहे आणि आपण कोरडमध्ये देखील त्या ठिकाणी व्हिडिओ करणारच आहेत। कोरडचे देखील म्हणजे जिरायतचे देखील प्लॉट अतिशय विकसित झालेले आहेत, ते देखील आपण पाहू आणि तो देखील आपण व्हिडिओ बनवू। तर आपण पाहू शकता तर सर्व प्लॉट बघा अतिशय छान अशा प्रकारे डेव्हलप झालेला आहे। आदरणीय काकासाहेबांनी जे काही सांगितलेलं आहे, दिनेश भाऊंनी जे काही सांगितलेलं आहे त्या ठिकाणी एकही काळी मात्र चुकीचं नाहीये। त्यांनी जे डेव्हलप होतो कापूस तर तो खरोखर निश्चित डेव्हलप झालेला आहे। बघा पाहू शकता आपण, नाही तर बहुतांशी आपण पारंपरिक पद्धतीचे जे काही आज रोजी कापूस पाहतोय लाल पडलेले आहेत। आपला जो काही कापूस आहे हिरवागार आहे, अजून खताचे 2 डोसेस बाकी आहेत, फवारणी बाकी आहेत। आजपर्यंत 4 खताचे डोसेस आणि 4 फवारणी झालेले आहेत। बघा पाहू शकता 7 पट्टा देखील मिळायला करतोय आणि 5 पट्टा पूर्णतः मिळलेला आहे। तर या पावसाची उघडीप झाल्यावर आपण त्याला बांधण्याचं नियोजन करणार आहोत। बांबू आणि टेलिफोन तारच्या साहाय्याने आपण हा कापूस बांधू, नाहीतर तो कापूस पूर्णतः जमिनीवर लोळेल आणि आपलं आर्थिक नुकसान जास्तीत जास्त प्रमाणात होईल। म्हणून बांधण्याचं नियोजन आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला करायचं आहे उघडीप झाल्यावर। बघा पाहू शकतात बघा अक्षरशः झाडं खाली बोंडाच्या वजनाने खाली झोपून गेलेले आहेत बघा। तर छान प्रकारे ग्रोथ झालेली आहे।
तर पुनःचे आदरणीय आमरोदरावजी काका आणि दिनेश भाऊ यांचं मी आभार व्यक्त करतो। खरोच छान अशा प्रकारे त्यांनी अविरत कष्ट घेऊन ही जी काही अमृत पॅटर्न पद्धत विकसित केलेली आहे, खरोखर त्यांचं जे काही कितीही आपण आभार मानले तर ते कमीच पडतील। आणि कोणत्याही प्रेरणेने किंवा कोणत्याही अभिलाषेने कोणत्याही कंपनीला त्यांनी हे न होता त्यांनी स्वयंप्रेरणेने आणि शेतकऱ्याचा कसा विकास होईल या हेतूने त्यांनी हा संपूर्ण प्रयत्न चालवलाय। नाहीतर त्यांना एखाद्या कंपनीचा प्रचार करता आला असता, बी बियाणाचे म्हणा फवारायची म्हणा, परंतु अशा आमिषाला बळी न पडता त्यांनी फक्त शेतकऱ्याचा विकास कसा होईल, शेतकरी कसा तळागाळातून वर येईल या उद्देशाने त्यांनी ही पद्धत अवलंबलेली आहे। आणि खरोखर छान अशा प्रकारचे आपण कापूस पाहतोय। धन्यवाद।